केसांना काळा ठेवण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन स्लो होतं तेव्हा ते हेअर डँड्रफ आणि केस गळतीचं कारण बनतं. असे तर तुमचे केस कोरडे सुद्धा बनू शकतात. जर तुम्ही नाभीमध्ये ह्या दोन प्रकारचे तेल लावले तर तुमचे पांढरे केस काळे होण्यासाठी मदत होते, तसेच पुन्हा पांढरे केस देखील लवकर होत नाहीत. तर चला कोणते आहेत ते दोन तेल आपण बघूया. मोहरीचं तेल. मोहरीचं तेल व्हिटॅमिन ई आणि खनिजांची भरपूर मात्रा असते. जर तुम्ही तुमच्या केसांना काळं ठेवण्यासाठी मोहरीचं तेल तुमच्या नाभीमध्ये लावलं तर तुमचे केस काळे होण्यासाठी मदत होते. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तुमचे केस मुलायम देखील या उपायामुळे बनू शकतात. दुसरं म्हणजे बदामाचं तेल. बदामाचं तेल जर तुम्ही तुमच्या नाभीमध्ये लावलं तर तुमचे केस काळे होण्यासाठी मदत होते, कारण बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. जर तुम्ही रात्री झोपताना हा छोटासा उपाय केला तर पहा तुमच्या त्वचेत आरोग्यात आणि केसांमध्ये देखील खूपच फरक पडेल. तसेच थंडीमध्ये होठ फुटतात त्यासाठी देखील हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे.